एक बार गिरा ना, आज सगळ्यांची अवस्था अशी झालेली आहे. प्रत्येकाला वाटतंय की आता मार्केट मोठ्या प्रमाणात क्रॅश झालं, कारण कंडिशनच अशी बनली याच्यामध्ये. अगदी निफ्टी फिफ्टी बघा, त्याच्यानंतर कालचा डाऊ जोन्स जो क्लोज झाला होता फ्रायडेला, त्यानंतर सगळ्यात मेन गडबड केली ह्या निक्कीने, कारण याच्यामध्ये आज जवळपास 14% आसपास म्हणजे 12-12.5% आज फॉल झालेला आहे तो याच्यामध्ये. त्यानंतर अगदी नॅसडॅक म्हणजे हे जे सगळं काहीतरी चेंज होतंय, म्हणजे प्रत्येकाला भीती वाटायला लागली की आता मार्केटमध्ये मोठा क्रॅश होणार का. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक मार्केट मोठा क्रॅश जेव्हा झालाय तेव्हा कुठली ना कुठली कंट्री लिडिंगला आहे, आणि जपान आजपर्यंत कुठे पुढे नव्हतं. आणि ऍक्च्युली आता जपानमुळे सगळ्या ग्लोबल मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येत आहे. हा, याच्याबरोबर बाकीचे पण काही रिझन्स आहेत, सगळ्यांच्या चर्चा करूया. सगळा व्हिडिओ बघा, कारण याच्यामध्ये मी डिटेल माहिती देतो तुम्हाला की काय कंडिशन्स मार्केटमध्ये बनू शकतात आणि तुम्ही काय ऍक्च्युअली ऍक्शन्स घेतली पाहिजे, आणि महत्वाची गोष्ट खरंच क्रॅश येणार का. कारण भीती ती आहे, कारण बऱ्याच जणांचे पोर्टफोलिओ आजच एका दिवसाच्या 3-4% फॉलमध्येच रेड झालेले आहेत. ओके, मग कंडिशन्स आपल्याला चेक करायचे याच्यामध्ये. बघा, मोस्टली मला असं वाटतं की आपण काय केलं पाहिजे, आपण थोडं चार्टवर जाऊन डिटेलमध्ये चेक करायचा प्रयत्न करूया. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये मला सांगायला आवडेल, ओके, हे बघा की जपानचा हा निक्की आहे. आता ऍक्च्युअली मेन कंडिशन इथे आहे. ओके, पहिल्यांदा एक रिझन बघूया, कारण टोटल 3-4 रिझन्स आहेत की जे फक्त आजचाच फॉल नाही आहे, येणारा फॉल पण याच्यामुळे कंटिन्यू होऊ शकतो, त्यासाठी लक्ष द्या. हा एक ऑब्झर्व करा, 1984 पासून आपल्याकडे डेटा आहे निक्कीचा. इथे त्याने हाय बनवला होता जवळपास 90 दशकामध्ये, तो हाय मागच्या 34 वर्षानंतर ह्यावेळी आत्ता मागच्या महिन्यामध्ये काय झालं याच्यामध्ये त्याने टेस्ट केला, म्हणजे त्याचा लाईफ टाईम हाय होता ना तो 34 वर्षानंतर हिट केला. इथे आपलं मार्केट प्रत्येक वर्षी नवीन हाय बनवतंय, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांच्या इकॉनॉमीमध्ये काहीतरी चेंज होत होता, परंतु आता इथे गडबड झालेली आहे. ऍक्च्युली हा लाईफ टाईम हाय पासूनच मार्केटमध्ये पुन्हा सेल येणार, आणि असं म्हटलं जात आहे की तो जवळपास 25,000 लेवलपर्यंत अजून जाऊ शकतो, म्हणजे काय तर निक्की पडणार. आता हे निक्कीच का बरं इथे इम्पॉर्टंट आहे, तर जगातल्या टॉप 5 इकॉनॉमी मधली जपान ही अर्थव्यवस्था आहे, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट इम्पॉर्टंट अशी थिंग याच्यामध्ये की जपान जास्तीत जास्त एक्सपोर्ट बिझनेसवर डिपेंड आहे, आणि त्यातल्या त्यांचा एन जास्त स्ट्रॉंग आहे, आणि तो कमी नाही केला तर काय होतं, तर बाकीचे देश त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार नाहीत करत, आणि त्यामुळे त्यांच्या एक्सपोर्टला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली काय झालं, पहिली गोष्ट की सेल कमी झालीत बाकीच्या गोष्टींचे. आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहायला गेलं तर कंज्युमर इन्फ्लेशन खूप वाढलेलं आहे त्यांच्यामध्ये. आता महत्वाची गोष्ट काय, कंज्युमर इन्फ्लेशन सगळ्या कंडिशन्सला वाढतंय, त्यातल्या त्यात त्यांचे जे काही वेजेस आहेत म्हणजे जे काही सॅलरी वगैरे असतात ना, त्या पण म्हणावे अशा इन्फ्लेशनच्या मनाने वाढत नाहीत, त्यामुळे तिथल्या लोकांना अजून प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणात फेस करावे लागतात. आणि हे मेन रिझन आहे की ऍक्च्युली त्याच्यामुळे त्यांच्या मार्केटमध्ये एवढा मोठा फॉल येतोय, जो जवळपास लाईफ टाईम आहे, म्हणजे 34 वर्षानंतर हाय आता टच केला, आता येतोय. आता हे झालं जपानचं, म्हणजे काय तर हे अजून खाली येऊ शकतात का, तर नक्की चान्सेस जास्त आहेत यांच्या मार्केटमध्ये खाली येण्याचे. ओके, तर त्यामुळे थोडं आपल्याला एक कॉशियस घंटा इथे आपल्यासाठी. ओके, काहीतरी गडबड होऊ शकते यांच्या मार्केटमध्ये. 25,000 मेन सपोर्ट असेल याच्यासाठी, आणि हा जर ब्रेक केला तर मग अगदी तो 17,500 पण टच करायला मागे पुढे बघायचं नाही, अशी कंडिशन आहे याच्यामध्ये. पण भिवू नका, आता आपण जाऊया थोडं आपल्या मार्केटकडे. ओके, कारण इम्पॉर्टंट इथे कंडिशन्स काय, तर हा निफ्टी आहे. बघा, निफ्टी पण आज मोठा गॅप डाऊन झाला याच्यामध्ये, आणि तिथून तो जवळपास 750-800 पॉईंट आज डाऊन दिसत होता. 2.5% मायनस आहे आपलं मार्केट याच्यामध्ये. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, जापानीज इकॉनॉमी आणि ग्लोबल इकॉनॉमी मोस्टली कनेक्टेड आहेत. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट जे आहे, म्हणजे अमेरिकन मार्केट जे आहे ना, त्याच्यामध्ये जपानची जवळपास 20-30% इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे तो डाऊचं पण सगळं चित्र हलवू शकतो, ते पण तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. पण आपली इकॉनॉमी कशी मोस्टली माहिती आहे का, कुठल्याही देशावर सेंट्रलाइज जास्त नाहीये. ओके, ही जास्त डिसेंट्रलाइज आहे, त्यामुळे आपल्याला काही खूप भिण्याची गरज नाहीये. आता हे पडतंय का, तर साहजिक आहे. समजा शेजारच्या घरामध्ये पाणी घुसलं तर आपल्याला पण टेन्शन येणार आहे, जरी आपलं घर किती स्ट्रॉंग असलं तरी. कारण काय, कधी ना कधी आपल्याकडे प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा आपल्या भिंतींना प्रॉब्लेम होऊ शकतो. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा, तर ऍक्च्युली इकॉनॉमी तिकडची डाऊन होतीये, आपल्याला करेक्शनची गरज आहे. आपलं मार्केट जरी खाली गेलं तर लक्षात ठेवा आपल्या मार्केटला पुढे एक शानदार सपोर्ट पण आहे, म्हणजे जरी पडला तरी 23,000 लेवलला जाऊन तो परत सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक पण देऊ शकतो.
त्यामुळे भिण्याची गरज अजून तरी वाटत नाहीये, कारण आपल्याकडे काही खूप मोठी गडबड झालेली नाहीये. प्रवाहामुळे तो पडेल, पण आपल्याला चान्सेस मिळतील खालच्या लेवल एंटर करायला, कारण असंही आपण सध्याच्या कंडिशनला ओव्हरबॉट झोनमध्येच ट्रेड करतोय. ओके, आता थोडं जाऊया बाहेरच्या मार्केटकडे, कारण नंतर आपल्याला मेन कंडिशनकडे यायचंय. आता कंडिशन बघूया डाऊ जोन्स. डाऊ जोन्स मध्ये जर तुम्ही इथे विचार करायला गेले ना आताच्या कंडिशनला, तर डाऊ नॉर्मली एका सपोर्ट झोन मध्ये आहे. इथे बघा, एक कंडिशन तुम्ही जर ऑब्झर्व करायला गेले तर डाऊचा इथे छान सपोर्ट आहे, जवळपास 39,200 च्या आसपास. हा जर ब्रेक झाला तर डाऊ मध्ये गडबड होईल, आणि ऍक्च्युली अमेरिकन मार्केट त्यात आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे अजून, कारण हे जर पडालं तर निफ्टीला ते अजून खालच्या लेवलला घेऊन जाऊ शकतो, कारण काय सेलिंग प्रेशर वाढतं. ओके, आता यानंतर ना थोडं आपण चर्चा करू ऍक्च्युली याच्यामध्येच नॅसडॅकची. नॅसडॅकची कंडिशन काय बघू शकता तुम्ही याच्यामध्ये. ओके, नॅसडॅकच्या लेवल जर आपण याच्यामध्ये चेक करायला गेल्या तर हा टेक्नॉलॉजी सेक्टर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे का तुम्हाला दाखवतो, याच्यामध्ये जरा आयटी सेक्टरवर थोडं कॉशियस राहा, कारण नॅसडॅक मागील काही दिवसांमध्ये बराच पडलेला आहे ॲज कम्पेअर करता बाकीच्या अमेरिकन जे काही सेक्टरल इंडेक्सेस असतात त्याच्यामध्ये. कारण काय, हा जर पडतो तर आपल्या आयटी सेक्टरला दणका बसतो बऱ्याचपैकी. ओके, त्यामुळं आयटीमध्ये थोडं सावध राहा, आयटीमध्ये परत एकदा करेक्शन येऊ शकतं, कारण जापनीज जरी पडलं तरी मोस्टली टेक कंपन्या ज्या असतात त्यांचे शेअर्स पडतात, त्यामुळे टेक्नॉलॉजीमध्ये सेलअप आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे थोडं कॉशियस राहा, भले याने आज डोजी बनवलेला आहे त्या दिवशी, पण चान्सेस आहेत याच्यामध्ये, कारण एकंदरीत बघता इथे पण सेलिंग जोरदारच झालेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे भीती थोडी कुठे राहील, ज्या कंपन्या नॉर्मली एक्सपोर्ट रिलेटेड असतील, ज्या कंपन्या टेक रिलेटेड असतील त्याच्यामध्ये. ओके, मग आता हे होण्यामागचं रिझन काय, म्हणजे अमेरिकेला काय फटका बसलेला आहे, तर त्याच्यावर थोडा अभ्यास करू याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकेची कंडिशन आजच्या कंडिशनला बघितली ना तर थोडं रिसेशन येऊ शकतं असं आहे. हे कशावरून बघा, तर जो जॉब डेटा आलेला आहे त्याच्यामध्ये, तर नॉर्मली तुम्हाला माहिती आहे का आत्ताच्या कंडिशनला 1,79,000 नवीन जॉब्स क्रिएशन झालेले नाहीत. म्हणजे प्रिव्हियस डेटा होता ना त्याच्यामधून 1,79,000 आसपास जॉब ह्यावेळी कमी क्रिएट झालेले आहेत. आणि हे एक सूचक असतं याच्यामध्ये, जेव्हाही कुठलं रिसेशन येतं ना त्याच्या आधी जॉब्स कमी व्हायला सुरुवात होतात, आणि म्हणजे जे काही नवीन क्रिएशन असतं ते. ओके, आणि ते जर येतंय, जॉब डेटा जर डाऊन येतोय, तर मोठा फटका बसतो. आणि त्यातल्या त्यात बॉन्ड यील्ड जे होतं ना ते मागच्या महिन्यामध्ये जवळपास आपल्याला 8% पडताना पाहायला मिळते. आणि हे का होतंय माहितीये का, ऍक्च्युली त्यांच्या मॉनिटरी पॉलिसी झाली, त्यांनी सांगितलं जी सप्टेंबरची मीटिंग असेल ना त्याच्यामध्ये आम्हाला थोडं रेट कट करावं लागेल, आणि रेट कट जर केलं बॉन्ड यील्ड कमी होईल, आणि बॉन्ड यील्ड केलं तर पैसा मार्केटमधून काढून घेतील. आता हे सगळे रिझन्स आहेत आता पहिली जपानची आणि अमेरिकेची. मग आता इथून जर पैसा निघाला तर साहजिकच सेलॉप येणार, पण तुम्हाला माहितीये का गव्हर्नमेंटने बजेटमध्ये सांगितले आम्ही एफडीआयचं लिमिट वाढवतोय, कारण इकडून जर पैसा निघाला तर तो पुन्हा भारतीय स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकतो, कारण मागच्या 5 वर्षांमध्ये एफडीआय खूप मोठ्या प्रमाणामध्ये निघालेली आणि गव्हर्नमेंटने थोडं इथे चान्सेस दिलेत. त्यामुळं निफ्टी जरी अगदी आला, मी म्हणतो अगदी मॅक्झिमम पडला 20,000 भिवू नका, चान्सेस आहेत आपल्याला ॲव्हरेजिंगचे. ही गोष्ट. आता अजून एक रिझन आहे याच्यामध्ये थोडं सेलॉप वाल्यांसाठी, जे काही आत्ताच्या कंडिशनला इराईनचं आणि इस्रायलचं वार आहे ते, तर ते थोडं कॉन्फ्लिक्ट अजून क्रिएट करू शकतो. एकंदरीत काय, तर मार्केटमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट खूप जास्त आहेत ॲज कम्पेअर करता पॉझिटिव्ह सेंटिमेंट. भले इंडियन इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे, मार्केटमध्ये मोठे मोठे आयपीओ येतात, आयपीओ तेव्हाच येतात जेव्हा त्यांना सगळं चित्र स्ट्रॉंग वाटत असतं, पण थोडे काही दिवस तो दोलायमान राहील, पडेल आणि पुन्हा बाउन्स बॅक घेऊ शकतो. मी एवढंच सांगेल याच्यामध्ये, शॉर्ट टर्म मध्ये खूप मोठ्या तेजीचा विचार नका करू कुठल्याही कंडिशनला, थोडं सावध रीतीनेच पुढे जा. तुमचे SIPs वगैरे असतील भिण्याची गरज नाहीये, प्रत्येक SIP चालूच ठेवा, जेवढी मार्केट पडेल तेवढा चान्स आहे तुम्हाला तुमचे ऍव्हरेज पॉईंट होत राहतील त्याच्यामध्ये. लमसमला थोडं थांबा किंवा गायडन्स घ्या, जसं तुम्हाला फिनचेक ॲप आहे आपलं त्याच्यामध्ये प्रॉपर गायडन्स दिला जातो. ओके, त्याच्या लिंक वगैरे खाली दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही पॅनिक होऊ नका, असंच आम्हाला याच्यामध्ये सिम्पली सांगायचंय. कारण भले हा पडेल पण ही आपल्यासाठी एक संधी समजूया आपण. ओके, फक्त गडबड करू नका, प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट करा आणि तुमचं काम रेग्युलरली चालू ठेवा. बाकी हा फॉल जो येतोय तो थोडं काही इकॉनॉमिकल घडामोडी घडतायत बाकीच्या मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला काही मोठा एवढा फटका बसेल असं अजून तरी दिसत नाही, कारण निफ्टी जर तुम्ही बघितलं तर आज थोडा रिकव्हर होताना पण दिसतोय. ओके, तर अशा पद्धतीनेच ही आजची कंडिशन आहे. ओके, साधं सिम्पल सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केल्या, काय केलं पाहिजे शॉर्ट टर्ममध्ये, काय लॉंग टर्मसाठी आहे, काय म्युच्युअल फंडांसाठी असेल,
ओके, ह्या गोष्टी फॉलो करा. कारण लक्षात ठेवा, तुम्हाला मार्केटमध्ये अजून व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळेल. कारण इंडिया विक्स आज जवळपास 40-50% वाढलेला आहे, शूट झालेला आहे अक्षरशः जागेवर, तो 14-23% गेलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये अशाच मुवमेंट्स आपल्याला येणाऱ्या दिवसात पण पाहायला मिळू शकतात. त्यामुळे खूप मोठे लॉट घेण्याऐवजी छोट्या लॉटमध्येच मोठे टार्गेट तुम्हाला अचीव करायची संधी मार्केट उपलब्ध करून देतोय. पण ही संधी त्यालाच घेता येईल ज्याच्याकडे स्वतःकडे नॉलेज आहे, आणि नॉलेज नसेल तर शांत राहा. ओके, आणि मार्केट फॉलचा आनंद घ्या, खालच्या लेवलला परत एव्हरेजिंग करू शकता. ओके मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला अशा गोष्टी डिटेलमध्ये अनालाइज करायला शिकायचं असेल तर 10-11-12 ऑगस्ट रोजी मी पुण्यामध्ये 3 दिवसीय कार्यशाळा घेतोय. 88-282-90-90 संपर्क साधा, आणि तुम्ही आमच्याकडून अशा गोष्टी कशा पद्धतीने अनालाइज करायचं, कसं अनालिसिस करायचं लाईव्ह मार्केटमध्ये, मग टेक्निकल फंडामेंटल स्टॉक कसे शोधायचे अगदी डिटेलमध्ये जाणून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.